नमस्कार, मी अर्चना, गावाकडच्या रेसिपी या चॅनलवर तुमचं स्वागत. आज मी तुम्हाला एकदम झटपट बनणारी साधीशी भाजी दाखवणार आहे, पण खायला एकदम टेस्टी अशी. तर पूर्ण व्हिडिओ पहा, रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी हिरवी मिरची आणि लसूण असं ओबडधोबड कुटून घेतलेलं आहे. भांड्यामध्ये तेल टाकायचं, तेलामध्ये मोहरी, त्यानंतर जिरे, तिथं बारीक कट केलेला कांदा. इथं मी मसुऱ्याची डाळ घेतलेली आहे. मसुऱ्याची डाळ स्वच्छ धुवून घ्यायची. हे सगळं साहित्य तुमच्या प्रमाणानुसार घ्यायचं. आता इथं कांदा व्यवस्थित परतवला गेलेला आहे. त्याची हिरवी मिरची आणि लसूणाचं वाटण केलेलं ते टाकायचं. थोडंसं परतून घ्यायचं. हिरवी मिरची आणि लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं. यामध्ये हळद थोडंसं परतून घ्या. गॅसच्याच कमीच ठेवायची. यामध्ये आता हे धुवून घेतलेली डाळ टाकायची. आता इथं मी हिरवी मिरची आणि लसूण बारीक करताना मीठ टाकलेलं आहे, त्यामुळं मीठ टाकणार नाही मी. यामध्ये गरजेनुसार पाणी टाकायचं. पाणी टाकल्यानंतर गॅसच्याच वाढवलेली आहे. उकळी आलेली आहे, गॅसच्याच कमी करायची आणि फक्त 3-4 मिनटं असं मंदाच्यावर शिजून घेऊ. ते डाळ, ती भाजी तयार झालेली आहे. गॅस बंद केलेला आहे. बारीक कट केलेली कोथिंबीर. तर नक्की बनवा ही साधी सोपी भाजी. अशा माझ्या साध्या टेस्टी रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीला लाईक करा.